नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी प्रमोद दत्तू जगताप राहणार मुंगसवाडी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर. हे बटाटा पीक 40 दिवस याला पूर्ण होत आहेत आणि लागवड 2.5 बाय 10 इंच असं केलेली आहे. मार्गदर्शन यावर्षी आम्ही अमृत काका देशमुख यांच्या मार्गदर्शनाने हा बटाटा लागवड केलेली. दिनेश भाऊचं वेळोवेळी मार्गदर्शन आम्हाला लाभतंच. आणि पहिल्यांदा बेसल डोस टाकताना 10-20 परत पोटॅश, निंबोळी पेंड हे अशी बेसल डोसमध्ये परत सल्फर हे 2-3 घटक आम्ही टाकलेले आहेत आणि 2 फवारण्या देखील झालेल्या आहेत. पहिली फवारणी सोलोमन असटाप आणि युरियाची घेतलेली आणि त्याचा रिझल्ट जबरदस्त झालेला आहे. आम्ही यापूर्वी 2-3 वर्षापासून बटाटा लागवड करीत होतो. यावर्षी आम्ही असं ठरवलं की दिनेश भाऊचं, अमृत काका देशमुखचं यांच्या मार्गदर्शनाने हा बटाटा लावायचा ठरवला ह्यावर्षी. आणि चांगली ग्रोथ म्हणजे झाडाचा म्हणजे 40 दिवसाचा झालेला आहे आणि वाढ पण भरपूर झालेली आहे. झाडाची ग्रोथ पण जबरदस्त आहे. आता का आज फवारणी केली दुसरी. दुसऱ्या फवारणीमध्ये रिजेंट, इमेडा आणि सल्फर आणि युरिया 100 ग्रॅम युरिया पंपामध्ये टाकायचा आणि जबरदस्त आहे.